आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जात पडताळणी विभागाकडून अन्याय, आत्मदहन करण्याचा विलास रजपूत यांचा इशारा. आम आदमी पार्टीचे नेते विलास रजपूत यांनी जात पडताळणी विभागाने अन्याय सुरू केल्यानं आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. करण सिंह रजपूत यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात रजपूत जात पडताळणी कार्यालयाकडे खेटी मारतात, पत्रव्यवहार करतात. आमदार खासदारांना त्यांनी पत्र लिहिली आहेत, पण जात पडताळणी विभाग लक्ष देत नाही, अन्याय करतो. करण सिंह रजपूत यांचं शिक्षण खोळंबणार आहे, त्यामुळे आमचे नेते विलासराव रजपूत यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. महाराष्ट्र शासनाकडून जाती दाव्याची प्रकरणं, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीकडून जाती दाव्याची प्रकरणं प्रलंबित ठेवली जातात आणि या समित्यांचं कामकाज टोटल पूर्णपणे नियमबाह्य, शासनाच्या नियमाच्या धोरणाच्या विरुद्ध चाललेलं आहे आणि अशा कारणानं शालेय महाविद्यालयीन तरुणांचं अतोनात नुकसान होत आहे. कारण प्रत्येक वेळेला जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जातीचे दाखले न दिल्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना शेवटी शाळा महाविद्यालयांकडून अडवणूक होते, त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत, दाखले मिळत नाहीत, अशामुळे ह्या विद्यार्थ्यांचा हाल होत आहे. आता परवाच मी 3 तारखेला ह्या संदर्भातील पूर्णपणे माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना दिलेली आहे. ह्या अर्जाची मी जे चंद्रकांत पाटलांना जी काही माहिती दिलेली आहे ह्या लेखी अर्जाची प्रत मी वरिष्ठ पातळीवरसुद्धा PMO कार्यालयापर्यंत दिली आणि ह्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे ह्या 31 जानेवारी अखेरपर्यंत मी बघणार आहे. कारण माझ्यासुद्धा मुलाचा दाखला अशाच प्रकारे प्रलंबित पडलेला आहे. हा दाखला शासन नियमानुसार योग्य आहे, जो जर नाही झाला ह्या महिना अखेरपर्यंत बघणार, अन्यथा 1 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. स्वतंत्र एक पत्रव्यवहार करून मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या निर्णयाशी मी ठाम असेल.